राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्य, त्यांची भजनं ही समाजाला का भावतात, कारण आपल्या ज्या रोजच्या व्यथा आहेत, प्रत्येक घरच्या ज्या कथा आहेत, याचं वर्णन आणि त्याचं निराकरण या दोन्ही गोष्टी त्यांच्या भजनांमध्ये आणि त्यांच्या कवितांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळतात। म्हणून खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत हे सर्वांना त्या ठिकाणी भावले आणि त्यातून जी जागृती त्यांनी तयार केली, समाजामध्ये जो विचार त्यांनी त्या ठिकाणी तयार केला, आपण विचार करा जवळजवळ 1200 भजनं मराठीत, 2000 भजनं हिंदीमध्ये, असं विपुल भजनांचं लेखन त्यांनी केलंय। मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये त्यांनी लिहिलेली भजनं ही देशभरामध्ये प्रसिद्ध झाली आणि आपल्याला कल्पना आहे 1953 साली राष्ट्रपती भवनामध्ये त्यांना भजन गाण्याकरता जेव्हा निमंत्रित केलं आणि त्या भजनाने ज्यावेळेस राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद जी हे इतके प्रभावित झाले की त्यांनी सांगितलं आजपासून तुम्ही राष्ट्रसंत आहात, राष्ट्रसंत ही उपाधी। या भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रपतींनी राष्ट्रसंत ठरवलेले एकच राष्ट्रसंत आहेत, ते म्हणजे वंदनीय तुकडोजी महाराज आहेत।